शुभप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आलो आहोत अलिबागला. रात्री खूप उशीर झाला, खूप ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळे काही शूटसुद्धा करता आला नाही. त्याच्यामुळे म्हटलं डायरेक्ट सकाळीच आपण शूट करूया. तर आजचा स्टे आमचा इथे असणार आहे, इथे आजचा स्टे असणार आहे. त्याच्यानंतरला आजचा प्लॅन असा आहे की सकाळी रेवदंडा किल्ला आणि संध्याकाळी सनसेटसाठी बीचवरती जाणार आहोत. रात्री सर्व लेट झोपले, त्याच्यामुळे अजून कोणीही उठलेलं नाही आहे. मी लवकर उठलो होतो, म्हटलं बाहेर येऊया, एकदम फ्रेश वाटतं आहे. आणि इथलं लोकेशन पण छान आहे, नारळी पोपळीच्या बागा. तो सर्वजण आता फ्रेश झालो आहे आणि आता आम्ही इथून नाश्ता वगैरे करायला बाहेर जातो आहे. आणि नाश्ता वगैरे करूनच आम्ही रेवदंडा किल्ल्याला भेट देणार आहोत. आणि त्याच्यानंतरला जर पॉसिबल असेल तर आम्ही कुलाबा किल्ल्याला भेट देणार आहे. तर बघूया. तर प्रॉब्लेम असा झाला आहे, प्रथमेच्या बाईकचा बिअरिंगचा प्रॉब्लेम झाला आहे. तर लकीली ते गॅरेज भेटलं आम्हाला, तर तो रिपेअर करतो आहे. आणि इथे एक बाग आहे, व्ह्यू बाग आहे इथला. फायनली आम्ही रेवदंडा किल्ल्याला पोचलो. इथला ॲटमॉस्फिअर खूप भारी आहे आणि छान वाटत आहे. आणि इथे काही फोटोशूट वगैरे चालू आहे. किल्ला बघून झाला आहे. आता पुढे रेवदंडाचा बीच आहे, तिथे आम्ही चाललो आहे.
त्या धरतीचा वेळ आहे, त्याच्यामुळे पूर्ण पाणी आहे, नाहीतर पूर्ण लाईन चालू असतो. भारी वाटतं. खूप वेळ झाला आम्ही इथेच फिरतो आहे. पाठीमागे बीच आहे, तिथे पण गेलो होतो, पण छान मजा आली. तर रेवदंडा किल्ला बघून झाला आहे आमचा, आणि जस्ट आम्ही आता बंगल्यावरती आलो आहे. तर यांना जेवण बनवायला ऑलरेडी सांगितलं होतं आम्ही, तर आता जेवण करू, थोडा वेळ आराम करू, आणि त्यानंतर संध्याकाळी बीचवरती जायचा प्लॅन आहे. ठीक आहे, सर्व आलो एन्जॉय करतो, आणि बऱ्याचपैकी माणसं पण आहेत